विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण यशस्वीतेसाठी ई अकॅडमी इंडियाने ई लर्निंग गाईड ॲपची निर्मिती केली. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ई गाईड ऑनलाईन ॲप. या ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम, विशेषतः इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन महत्त्वपूर्ण विषयांचे अगदी घरी शिकवण्यासारखे सखोल मार्गदर्शन, प्रत्येक पाठ अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगताना सर्व सराव प्रश्नांची स्टेप बाय स्टेप उत्तरे, सर्व विषय विद्यार्थ्यांना समजण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनही. या ॲपची महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळण्यासाठी सखोल उद्बोधन. शिवाय काही कारणांनी शाळाबाह्य झालेली मुले, कमी गुण मिळाल्याने किंवा शिक्षण थांबल्यामुळे नाराज झालेली मुले यांना ई गाईडमुळे अभ्यासाची आवड निर्माण होईल अशी सुवर्ण संधी. शिवाय पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम अतिशय अल्प दरात आणि कुठलेही छुपे खर्च न घेता मिळेल यशाची उत्तम हमी. मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास कसा करावा व परीक्षेची भीती आणि परीक्षेत येणाऱ्या अडचणी तसेच अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करणारा अभ्यासक्रमही उपलब्ध आहे, तोही अगदी घरात राहून. चला तर मग आपण ई गाईड ऑनलाईन ॲपशी जोडून घेऊया. यशाचे शिखर आपली आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद. संचालक बाळासाहेब जाधव, नागेश पोद्दार, प्रशांत भरभत आणि प्रवीण वारंगसे यांनी भारतात प्रथमच मराठी माध्यमातून हा ॲप कार्यान्वित केला आहे. मुलं बुद्धिमान व्हावीत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा हा या ॲपचा उद्देश असल्याचं संचालक बाळासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. बाळासाहेब जाधव, संचालक ई अकॅडमी इंडिया. आम्ही हा ई लर्निंग ॲप, पहिला मराठी माध्यमाचा गाईड ॲप हा बनवला आहे. हा गाईड ॲप जो आहे की भारतातला प्रथम गाईड ॲप आहे मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा ॲप पोचावा. बऱ्याचशा माझ्या संचालकांनी सगळं सविस्तर सांगितलं आहे, पण मी आपल्या पत्रकार बांधवांच्या मार्फत, तसेच शहरातील काही दानशूर असतील, महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती असतील, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष असतील, की खूप खूप चांगलं चांगलं काम आपल्यासाठी करतायत, या सर्व लोकांना मी आमच्या ई अकॅडमी इंडियातर्फे, आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या तर्फे त्यांना आवाहन करतो की प्रत्येकाने ह्या सामाजिक कार्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हातभार लावावा आणि हा ॲप पूर्ण महाराष्ट्रात पसरावा, ग्रामीण भागामध्ये पसरावा, असं मला त्यांना कळकळीची विनंती आणि मी आवाहन करतो. या ई गाईड लर्निंग ॲपच्या माध्यमातून अभ्यासक्रम 24 तास आणि 365 दिवस उपलब्ध राहणार आहे. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या कुठल्याही वर्गासाठी ई गाईड लर्निंग ॲप फायदेशीर ठरेल असं संचालकांनी सांगितलं. आता आमचं ॲप हे इतर ॲपपेक्षा वेगळं कसं काय हा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. तर जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की हे ॲप जे आहे आम्ही रेकॉर्डेड व्हिडिओज ठेवलेले आहे, आपले ऑनलाईन नाही, म्हणजे झूम मिटिंगच्या मार्फत आम्ही काही करत नाही. म्हणजे जसं हे ॲप जे आम्ही ग्रामीण भागातला विद्यार्थी, जे गरीब शेतकरी आहेत, कामगार आहेत, त्यांच्याकडे सिंगल मोबाईल असतो, ते कामावरती गेल्यानंतर मुलगा संध्याकाळी येतो, तोपर्यंत हे बाकीचे जे ॲप असतात त्यांचं ते सिस्टम संपलेली असते, त्यांच्या शिक्षकांचा वेळ संपलेला असतो. पण आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी आपल्या आई वडिलांचा मोबाईल घेऊन संध्याकाळी रात्री जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो बघू शकतो आणि त्यामुळे त्याला तशा पद्धतीने तो कधीच मागे राहत नाही, म्हणजे त्याला सुट्टी होत नाही. तो शाळेत गेला किंवा दुसरा ॲप बघितलं तर त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये त्याला जर नाही समजत समजलं त्याला सुट्टी झाली तर तो आपल्या ॲप मार्फत तो 24 तास ते व्हिडिओ तो बघू शकतो. मी पालकांना हेच आव्हान करेल की तुमचा मुलगा जेव्हा तुम्ही आमचा ॲप घेतला तर तुम्हाला अभ्यासाची चिंता करायची आवश्यकता नाही, तो पूर्णपणे मुलगा यशस्वी होणार. परत नुसताच अभ्यास हा महत्त्वाचा नाही, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्याला आपल्या समाज कार्यामध्ये राहताना वावरताना कुठल्या वाईट सवयी नको ते कशा प्रकारे त्यांनी करायला पाहिजे. उद्या तो मुलगा मोठा होऊन कॉलेजमध्ये गेला तर त्याच्यासाठी त्याला काय गरज आहे त्याची सुद्धा आम्ही काळजी केलेली आहे. उद्या इंडस्ट्रीत गेल्यानंतर, मेडिकलला जाऊ दे, कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर तो तिथे सुद्धा कसं उत्तीर्ण झाला पाहिजे, पहिल्या याच्यावरती आला पाहिजे. मॅनेजर हे सगळेच असतात, जनरल मॅनेजर हा एकच होतो, का बरं होतो, कारण त्याच्याकडे काहीतरी वेगळ्या क्वालिटीज असतात. त्या क्वालिटीज आपल्या ग्रामीण भागातल्या मुलाकडे आल्यानंतर हे जे शहरात आणि ग्रामीण भागामध्ये जे आपली जी तफावत होत चाललेली आहे, शहरातले श्रीमंत राहतात, हे ग्रामीण भागातले मुलं हे मागेच राहतात, हा गॅप जो कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालकांनी सहकार्य करावं आणि त्यांनी हे ॲप घ्यावं. तुमच्या मुलाची चिंता तुम्ही आमच्याकडे सोडा. बनवलाय हा भारतातला पहिला गाईड ॲप आम्ही बनवलाय मराठी माध्यमाचा. असा गाईड ॲप नाही बेसिकली,
तर याच्यामध्ये आम्ही 5वी ते 10वीच्या मराठी माध्यमाच्या मुलांकरता बनवलाय इयत्ते करता, आणि यामध्ये मॅथ सायन्स आणि इंग्लिश म्हणजे आपण त्याला गणित इंग्लिश आणि विज्ञान ह्या 3 विषयाकरता आपण बनवलेला आहे. काय त्याचे म्हणजे याचे चार्जेस आहे की कोणत्याही वर्गासाठी 5वी ते 10वी कोणत्याही वर्गासाठी याची किंमत फक्त 351 रुपये ठेवली आहे. म्हणजे हा 1 रुपया पर डे पेक्षा कमी हा चार्जेस आहे. हा ॲप का उत्कृष्ट आहे कारण हा 27/24 आणि 365 दिवस हा ऑनलाईन अवेलेबल आहे आमच्या सर्व्हरला. तर ज्या मुलांनी हा पॅकेज विकत घेतला ते केव्हाही हा अभ्यासक्रम बघू शकतात, पुनरावृत्ती किती वेळाही करू शकतात, हा त्याचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि आज जर ह्या मुलांनी हा ॲप विकत घेतला तर ते पुढच्या वर्षाचा अभ्यासक्रम त्यांना आम्ही फी दिलेला आहे. तर तुम्ही पालकांना नेहमी असं मला असं सांगायचं आहे की मुलांचा अभ्यासक्रम हा नेहमी काही ना काही कारणाने हा मुलं मागे पडत असतात. शाळेमध्ये काही कारणाने मुलं गेलेली नसतात, या ट्युशन तुम्ही लावलेले असतात प्रायव्हेट ट्युशन, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त पे देऊन पे करून सुद्धा मुलं काही कारणाने मागे पडत असतात. या कारणाने आम्ही हा ॲप बनवलेला आहे. जर तुम्ही हा ॲप परचेस केला तर मुलांना, कारण हा गाईड ॲप आहे, याच्यामध्ये प्रश्न उत्तर सुद्धा आपण शिकवलेले आहेत, धडा तर शिकवला प्रश्न उत्तरही शिकवलेले आहेत, त्यामुळे मुलाला जो पाहिजे तो अभ्यासक्रम तो अभ्यासू शकतो, अभ्यास करू शकतो, शिकून घेऊ शकतो आणि वारंवार रिव्हिजन करू शकतो, त्यामुळे तो यशस्वी होणारच. भारतीय संस्कृतीची जपणूक करीत भावी पिढीचं यशस्वी करिअर घडविण्यासाठी विविध कौशल्य प्राप्ती कशी करायची याचे मार्गदर्शन ई गाईड लर्निंग ॲपमधून मिळणार आहे. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.